नमस्कार आडीच बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा वर्ष पूर्ण या हल्ल्या शहीद झालेल्यांना संसद परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक गदारोळाचं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधान परिषदेतही दुग्ध विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक कामकाज दिवसभरासाठी तहकूब उच्च मूल्याच्या नवीन नोटांविषयी बँकांनी सविस्तर नोंदी ठेवाव्यात रिझर्व्ह बँकेचे निर्देश डिजिटल पेमेंटद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर आजपासून सवलत मिळणार पेट्रोल डिझेल खरेदीवरती सवलतीची रक्कम बँक खात्यामध्ये जमा होणार काळ्या पैशाविरोधात देशभरात कारवाईचा धडाका नवी मुंबई आणि ठाण्यातील उल्हासनगरातून तेहतीस लाखांची नव्या चलनातील रोख रक्कम जप्त चेन्नईत काल थैमान घातलेल्या वर्धा चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानं मदतकार्याला वेग केंद्र सरकारकडून राज्याला सर्वतोपरी मदत दत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि पंकज अडवाणीनं पटकावलं अकराव्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद नमस्कार आता पाहूयात लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या भारतीय संसदेवर तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी पाच शस्त्रधारी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता या हल्ल्यात पाच दिल्ली पोलीस कर्मचारी केंद्रीय राखीव पोलीस दलाची महिला कर्मचारी आणि संसद सुरक्षा सेवेतल्या दोन कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते या हल्ल्याला आज पंधरा वर्ष झाली आहेत हल्ल्यात शहीद झालेल्यांना संसदेत आज मानवंदना देण्यात आली उपराष्ट्रपती हामिद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी संसदेत उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाला अभिवादन केलं पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन त्यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा या मागणीवरून आज विधानसभेत विरोधकांनी गदारोळ करून सभागृह दणाणून सोडलं त्या गोंधळातच सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं जानकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत कशा पद्धतीनं संभाषण आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं टीव्हीवर पाहिलं आहे ही गंभीर बाब आहे जोपर्यंत या संदर्भात सरकार जानकर यांना पदावरून दूर करणार नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचं चा कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घेतली त्यामुळे अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करावं वा लागलं या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास उरकण्यात आला काही अहवाल पटलावर ते ठेवण्यात आले विरोधी पक्षाच्या वतीनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिलीप वळसे पाटील जयंत पाटील विजय वडेट्टीवार यांनी जानकर यांच्या राजीनाम्याची ही मागणी लावून धरली ते निर्दोष सुटतील किंवा नाही सुटणार तो वेगळा प्रश्न आहे परंतु आज आपण आपल्या जबाबदारी घेऊन बरोबर नाही तुम्ही योग्य उदाहरण दिलेलं नाही निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करायचा तुम्ही पदाचा दुरुपयोग केला आहे म्हणून तुम्ही काही दिवस कदाचित लवकरच होईल सगळं ते आता सगळं गुंडाळलं जाईल पण काही दिवस आपण या पदावर दूर राहिल्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकरणी निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल केला आहे हे खरंय तथापि न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार यथावकाश आम्ही कारवाई करू तो व्यक्तिगत त्यांचा विषय हा त्यांच्या ऑफिशियल कॅपॅसिटीतला विषय त्यामुळे चांगले आहे की वाईट आहे याबद्दल मी बोलणार नाही पण या संदर्भात आता नॉन कॉग्निजेबल गुन्हा दाखल झाला असल्यामुळे सीआरपीसी एकशे पंचावन्न प्रमाणे न्यायालय त्याच्यामध्ये काय भूमिका घेतं याची वाट पाहिली पाहिजे फार घाईने असा राजीनामा योग्य नाही तो त्यांच्यावर अन्याय होईल जानकरांचा गुन्हा हा अदखलपात्र आहे पूर्वीच्या सरकारमध्ये गुलाबराव देवकर या मंत्र्यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हे दाखल असताना देखील ते वर्षभर सभागृहात बसत होते तेव्हा सत्तेवर असलेल्या सरकारनं गंभीर दखल का घेतली नाही असा थेट सवाल आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला विरोधक के याबाबतीत केवळ राजकारण करू इच्छितात असा आरोप त्यांनी केला न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार योग्य ती दखल घेईल या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरानं देखील विरोधकांचं समाधान झालं नाही त्यांचा गोंधळ सुरूच राहिल्यानं सभागृहात तीन वेळा तहकूब करावं लागलं विरोधकांच्या गोंधळातच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग नगरविकास विभाग उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग गृहनिर्माण विभाग तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या अशी माहिती आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी दिली आहे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत कथित हस्तक्षेप करून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचे पडसाद आज विधान परिषदेतही उमटले जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सर्व कामकाज बाजूला ठेवून या संदर्भात चर्चा घ्यावी अशी मागणी करणारा स्थगन प्रस्ताव विरोधकांनी मांडला जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून दबाव आणला त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असल्यामुळे जानकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी तातडीनं चर्चा घ्यावी असं ते म्हणाले अशा पद्धतीने अत्यंत असभ्य भाषेमध्ये वर्तन करणाऱ्या महोदयांची मंत्रिमंडळातून तात्काळ हातपट्टी करावी ही मागणी आहेच हा विषय अत्यंत महत्वाचा आहे हा दोनशे एकोणनाव एवढ्यासाठीच बसतो की राज्यातल्या जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे या राज्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया आम्ही तितक्याच पर्यंत चालू आहोत ही भावना राज्यांतील सर्व लोकांच्या समोर त्या ठिकाणी केली पाहिजे काँग्रस्तिगटनेत शरद रणपिसे यांनीही तटकर यांच्या मागणीला समर्थन देत जानकर यांच्यावर अपेक्षित गुन्हा दाखल झाला नाही यासाठी गृहविभागही जबाबदार आहे आणि सरकार त्यांना पाठीशी घालते असा आरोप केला जानकर यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला असं सांगत विरोधकांनी चर्चेची मागणी लावून धरली प्रभारी विधिमंडळ कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी बोलताना जानकरांनी धमकी दिलेली नाही असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधक चर्चेवर ठाम राहिले स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावला विरोधकांनी जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज पहिल्यांदा तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं या गोंधळातच लोकलेखा समितीचा चौदावा आणि पंधरावा अहवाल तसंच इतर कागदपत्रं मांडण्यात आली आज काँग्रेसचे नारायण राणे यांनी सभागृह नियमानं चालत नाही असा आक्षेप घेतला यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राणे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली प्राप्तिकर विभागानं टाकलेल्या छाप्यांच्या पार्श्वभूमीवर उच्च मूल्याच्या नवीन नोटांविषयी बँकांनी सविस्तर नोंदी ठेवाव्यात असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं एका पत्रकाद्वारे दिले आहेत रिझर्व्ह बँक बैंक, इतर बँका आणि संबंधित बँकेच्या अन्य शाखांकडून तसंच टपाल कार्यालयातून मिळालेल्या पाचशे रुपयांच्या सर्व नोटांची संख्या आणि क्रमांक याच्या तपशीलवार नोंदी दररोज बँकांनी ठेवल्या पाहिजेत असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटांच्या स्वरूपात जमा होणाऱ्या ठेवींच्या काटेकोर आणि तपशीलवार नोंदी ठेवण्याचे निर्देश रविवारी केंद्रीय वित्त मंत्रालयानं सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्व बँकांना दिले होते दरम्यान अॅक्सिस बँकेचा परवाना रद्द करण्यासंबंधी कोणतीही कारवाई सुरू केली नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं नस स्पष्ट केलं आहे विमुद्रीकरणानंतर अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये कथित अनियमितता आढळल्यानंतर परवाना रद्द होण्याची अफवा पसरली होती क्रेडिट डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांना सूट देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे क्रेडिट डेबिट कार्ड ई वॉलेट मोबाईल वॉलेटद्वारे पेट्रोलची खरेदी प्रति प्रतिलिटर एकोणपन्नास पैसे तर डिझेलसाठी एक्केचाळीस पैशांची सूट मिळणार आहे शून्य पूर्णांक पंच्याहत्तर टक्के सवलतीची ही रक्कम तीन दिवसात ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाविरोधात देशभर जोरदार कारवाई सुरू झाली आहे नवी मुंबईत कोपर खैराणे इथं पोलिसांनी नवीन नोटांच्या स्वरूपात तेवीस लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम जप्त करून दोघांना ताब्यात घेतलं आहे या दोघांना या रोख रकमेबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देता आलेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात नऊ लाख शहात्तर हजार रुपये जप्त करून तिघांना ताब्यात घेण्यात आलं बंगळुरू इथं रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्यासमवेत इतर दोघांना दीड कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलताना काल ताब्यात घेण्यात आलं चलनबाद झालेल्या जुना नोटा बेकायदेशीरपणे बदलण्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं कर्नाटकात सात जणांना अटक करून त्र्याण्णव लाख रुपये जप्त केले आहेत आसाममध्येही एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरावर छापा घालून पोलिसांनी एक कोटी पंचावन्न लाख रुपयांची रक्कम जप्त केली या दोन हजार रुपयांच्या एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांच्या नव्या नोटा तर पाचशे रुपयांच्या पंच्याहत्तर हजाराच्या नव्या नोटा सापडल्या हे प्रकरण पुढील चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात आलं आहे बंगळुरूमधून हवाला ऑपरेटर के व्ही वीरेंद्रच्या स्नानगृहातून पाच कोटी सत्तर लाख रुपयांच्या नोटा तसंच बत्तीस किलो चांदीचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणी आरबीआयच्या एका अधिकाऱ्याला सीबीआयनं आज अटक केली विमुद्रीकरणाचा निर्णय हा सरकारनं घेतलेला अविचारी आणि अर्थहीन निर्णय असून या निर्णयामुळे सरकारनं जनतेवर आपत्कालीन संकट लादला आहे असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे नागपूर इथं पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते विमुद्रीकरणाचा परिणाम सर्वसामान्य वर्गावर होत असून या निर्णयात जिल्हा बँकांचा समावेश केला नसल्यामुळे शेतकरी वर्गासाठी विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द करून दोन हजाराची नोट आणण्यामागं सरकारचा काय हेतू आहे आणि तो हेतू सफल होणार आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला विमुद्रीकरणानंतर उद्भवलेली परिस्थिती सुरळीत व्हायला सात महिने तरी लागतीलच असंही चिदंबरम यावेळी म्हणाले बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वरदा चक्रीवादळानं काल चेन्नईत थैमान घातल्यानंतर त्याचा जोर आता काहीसा मंदावला आहे त्यामुळे मदत कार्याला वेग आला आहे ताशी शंभर किलोमीटरपेक्षा अधिक वारे वाहिल्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली वीज पुरवठाही खंडित झाला तसंच अनेक वाहनंही उलटली उन्मळून वृक्ष आणि उलटलेली वाहनं हटवण्याचं काम सुरू झालं आहे चेन्नई विमानतळावरील उड्डाणं रात्री नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती चेन्नईतील उपनगरीय रेल्वे सेवाही पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे तामिळनाडूच्या किनारपट्टीवरील चार जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयं तसंच कार्यालयं आजही बंद ठेवण्यात आली आहेत तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत सुमारे दहा हजार जणांना हलवण्यात शिबिरांमधल आहे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील भागात एनडीआरएफची पंधरा पथकं तसंच लष्कराच्या जवानांद्वारे मदतकार्य सुरू आहे चक्रीवादळाच्या आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी तामिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि पुदुचेरीमध्ये पुढील छत्तीस तासात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला केंद्र सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी मदत आणि बचाव कार्याविषयी चर्चा केली सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन राजनाथ सिंह यांनी यावेळी दिलं आतापर्यंत तामिळनाडूत हे सर्वात भयंकर वादळ असल्याचं मानलं जात या वादळात बारा जणांचा मृत्यू झाला आहे राज्य सरकारनं मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे या चक्रीवादळामुळे तीन हजाराहून अधिक विजेचे काम कोलमडून पडल्यामुळे या भागात खंडित झालेला वीजपुरवठा आज सायंकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे वादळाच्या परिणामामुळे बंगळुरू परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे वरदा चक्रीवादळ आज केरळजवळून पुढं सरकणार आहे त्यामुळे केरळमध्येही सुरक्षेच्या कारणासाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत वरदा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातल्याही हवामानावर होण्याची शक्यता या परिणामाविषयी हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका शुभांगी भूते यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली ऐकूयात आपण बघतोय की जे बंगाल चोक्सागरामध्ये वादळ झळकले वरदा ते आता चेन्नईला स्ट्राईक आहे आणि त्याच्यानंतर जे रेमेन्ट पार्ट असतात म्हणजे जे वादळ कम्पवत झाल्यानंतर त्याचा काही भाग डिप्रेशन आणि मग लो प्रेशर म्हणून तयार होतो आणि मग तो सरकत जातो तर तो अरेबियन सी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या शक्य जसं ते अरेबियन सी कडे म्हणजे वेस्टवर्ड मुवमेंट होईल तेव्हा सर्वसाधारणतः महाराष्ट्राच्या साऊथ महाराष्ट्र आहे म्हणजे मराठवाड्याचा एक दोन डिस्ट्रिक्ट म्हणजे नांदेड आणि उस्मानाबाद साऊथ मध्य महाराष्ट्राचा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या डिस्ट्रिक्ट आणि कोकणाचा काही भाग म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे नेक्स्ट अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्वसाधारणत हा पाऊस हलका स्वरूपात मध्यम स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर हा पाऊस अरेबियन सी मध्ये म्हणजे ती वेस्व मुवमेंट होईल आणि त्याच्यानंतर पाऊस हाल जाईल तेव्हा अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी तयार राहण्याची गरज आहे की त्यांनी त्यांच्या पाण्याचा निचरा करून घ्यावा शेतातल्या पाण्याचा निचरा करून घ्यावा आणि पीक संरक्षणाकडे लक्ष द्यावे शेतकरी संघटनेच्या तेराव्या संयुक्त अधिवेशनाचा नांदेडमध्ये काल समारोप झाला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळणं त्याचबरोबर जैव जनुकीय आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीसाठी वापर करणं यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील असं संघटनेचे अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यावेळी म्हणाले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जीवन चरित्रावर आधारित अंगारवाटा शोध शरद जोशींचा या चरित्रग्रंथाचं प्रकाशन माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं राज्य परिवहन विभागाच्या महिला आणि युवक कामगारांच्या राज्यव्यापी मेळाव्याचं काल कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात राज्यभरातून एसटीच्या महिला कर्मचारी आणि युवकांची मोठी उपस्थिती होती नव्या वेतन करारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगा वेतन आयोगाप्रमाणे वेतन श्रेणी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना अधिकाधिक अधिक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी केलं मार्गशीर्ष पौर्णिमा ही तिथी जयंती म्हणून साजरी होते दत्तात्रेय हे ऋषी आणि माता अनुसयांचे पुत्र मानले जातात दत्तगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं एकात्मस्वरूप दत्ता आहे दत्ताची स्थानं प्रयाग तसंच महाराष्ट्रात औदुंबर गाणगापूर माहूर नृसिंहवाडी आदी ठिकाणी आहेत दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या कार्यावर लिहिलेला गुरुचरित्र हा ग्रंथ भक्तिभावानं वाचला जातो राज्यात ठिकठिकाणी थीक दत्त मंदिरांमध्ये दत्तजन्म सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अनुसूयेचे सत्व आगळे अनुसूयेचे सत्व आगळे तिन्ही देवही झाली बाळे अवतार मनोहर त्रैमूर्ति अवतार मनोहर दीनो धारक त्रिभुवनि गाजे दत्त दैवतमाजे श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात तसंच कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं साजरी करण्यात येत आहे सध्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात कन्यागत महापर्व सुरू असल्यामुळे दत्त जयंतीला विशेष महत्व प्राप्त झालं आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातून लाखो भाविक येतात भजन कीर्तन पालखी महाप्रसाद तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे रत्नागिरीतही दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते आज जिल्ह्यात दोनशे दत्त मंदिर असून विविध मंदिरात भजन कीर्तन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे रत्नागिरीतल्या एकमुखी दत्ताच्या प्राचीन मंदिरात गेली शंभर वर्ष दत्तजयंती साजरी होते आह ग्रा दोन दिवसांपासून इथं भजन कीर्तन आणि विविध कार्यक्रम होत आहेत आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत शिक्षणतज्ञ प्रसिद्ध समुपदेशक प्राध्यापक विजय जामसंडेकर यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते छप्पन्न वर्षांचे होते आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिव देहावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत खेड्यापाड्यात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं जागृती केली शिक्षण पद्धतीत बदल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मुलांचं करिअर घडवण्यात पालकांच्या हस्तक्षेपाला त्यांचा आक्षेप होता त्यासाठी ते, ते पालकांचं समुपदेशन कार्य करत होते भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंदनसिंह बाबनसिंह बावन्... सिद्धिवाल यांचं काल पुण्यात निधन झालं एकोणनव्वद वर्षांचे होते परांडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी सतरा वर्ष काम पाहिलं एकोणीशे ऐंशी ते पंच्याऐंशी या काळात त्यांनी भूम परांड्याचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं होतं नेमबाजी स्पर्धेतल्या पिस्तूल प्रकारातले भारतीय संघाचे प्रशिक्षक सई वाजिद अली यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं ते एकोणसाठ वर्षांचे होते पुण्यातल्या साठाव्या राष्ट्रीय नेमबाज विजेतेपद स्पर्धेचे ते चीफ रेंज ऑफिसर आणि परीक्षक होते काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला लखनऊ इथं सुरू असलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेतली विजयी घोडदौड भारतानं सोमवारीही कायम ठेवली ड गटातल्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दोन एक अशा फरकानं मात करून भारतानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे गुरुवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना स्पेनशी होणार आहे कालच्या विजयासह भारत ड गटात प्रथम स्थानावर आहे भारताच्या पंकज अडवाणीनं अकराव्या जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं काल बंगळुरु इथं झालेल्या सामन्यात त्यानं सिंगापूरच्या पिटल सहा विरुद्ध तीन असा पराभव करून विजय मिळवला आतापर्यंत पंकजनं सोळा जागतिक विजेतेपदं पटकावली आहेत उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजधानी दिल्लीत काल दिवसाची सुरुवात दाट धुक्यानं झाली होती आज वातावरण काही, काही प्रमाणात स्वच्छ होतं मात्र थंडीचा कडाका का कायम आहे उत्तर प्रदेशात अनेक भागात कडाक्याची थंडी जाणवते तर कर्नाटक ओडिसा बिहारमध्ये काल रात्री तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवलं गेलं पंजाब हरियाणा आणि अने बिहारच्या अनेक भागात दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे राज्यात थंडीचा कडाका कायम असून अहमदनगर इथं काल सात पूर्णांक आठ दशांश किमान तापमानाची नोंद करण्यात आली आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज पंधरा वर्षे पूर्ण या हल्ल्यात शहीद झालेल्यांना संसद परिसरात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभेत विरोधक आक्रमक गदारोळचं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब विधानपरिषदेतही विकास मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक कामकाज दिवसभरासाठी तहकूब उच्च मूल्याच्या नवीन नोटांविषयी बँकांनी सविस्तर नोंदी ठेवाव्यात रिझर्व्ह बँकेचे निर्देश डिजिटल पेमेंटद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर आजपासून सवलत मिळणार पेट्रोल डिझेल डिजिटल खरेदीवर सवलतीची रक्कम बँक खात्यात जमा होणार काळ्या पैशाविरोधात देशभरात कारवाईचा धडाका नवी मुंबई आणि ठाण्यातील ते उल्हासनगरातून तेहतीस लाखांची नव्या चलनातील रोख रक्कम जप्त चेन्नईत काल थैमान घातलेल्या वरदा चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानं मदत कार्याला वेग केंद्र सरकारकडून राज्याला सर्वतोपरी मदत दत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि पंकज अडवाणींनं पटकावलं अकराव्या जागतिक बिलियर्स अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार